आणि मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मार्गी लागणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे, कारण विद्यापीठाच्या त्रिसदस्यीय समितीने मतदार यादीचा अहवाल तयार केलाय. दुबार मतदार नोंदणीचा शेलार यांचा आरोप हा अर्धसत्य असल्याचं समितीचं म्हणणं आहे. विद्यापीठ समितीनं काढलेल्या निष्कर्षामुळे आशिष शेलार यांना धक्का बसलाय. सिनेट निवडणूक त्यामुळे आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई विद्यापीठाचे सिनेट निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती, मात्र मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. मतदार याद्यांमध्ये एकाच मतदाराचं नाव दोन दोनदा नोंदण्यात आल्याचं भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं होतं. तसं पत्र त्यांनी मुंबई विद्यापीठाला दिलं होतं, तक्रार केली होती. या सगळ्याची दखल घेत सिनेटची निवडणूक अनिश्चित कालासाठी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. आणि या सगळ्या संदर्भात मुंबई विद्यापीठानं जी समिती नेमली आहे त्या समितीचं म्हणणं आहे की आशिष शेलार यांनी केलेले आरोप हे अर्धसत्य आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.